नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कविता तेरावी सण एक दिन ही कविता ऐकूया या कवितेचे कवी आहेत कवी यशवंत या कवितेत बैलपोळा या सणाचे वर्णन केलेले आहे वर्षातून याच एका दिवशी बैलांना सजवतात त्यांचे लाड करतात परंतु वर्षभर मात्र बैलांना मरजस्तोवर ओझी व्हायला लावतात याची खंत कवींनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐने दार राजा परधाण्या रतन दिवाण वजीर पठाण तुस्त मस्त वाजंत्री वाजती लेजिम खेळती मिरवित नेती बैलां लागी दुल दुल तात कुणाची वशिंडे काही बांड खोंडे अवखळ कुणाच्या शिंगांना बांधी अले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा सण बैल पोळा ऐसा चाले झुलींच्या खालती काय नसतील आसुडांचे वळ उठलेले आणि फुटतील उद्याही कडाड ऐसेच आसुड पाठीवर जरी मिरवीती परिधन्या हाती वेसणी असती पाहा जरी झटकली जराशी ही मान, तरी हे वेसन खेचतील सण एक दिन बाकी वर्ष भर, ओझे मर मर ओढायाचे ओझे मर मर ओढायाचे चला तर आता आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊया शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनेदार या ओळींचा अर्थ असा आहे की बैलपोळ्याचा सण शेतकरी साजरा करतात या दिवशी बैलांची शिंगे रंगवली जातात त्यांच्या कपाळांवर बेगडाची बाशिंगे बांधली जातात तसेच त्यांच्या पाठीवर लहान लहान आरसे असलेल्या रंगीत झुली टाकल्या जातात राजा परधान्या रतन दिवाण वजीर पठाण तुस्त मस्त याचा अर्थ असा आहे की ही जी नावं आहेत राजा परधान्या रतन दिवाण वजीर आणि पठाण ही सर्व बैलांची नावं आहेत आणि या बैलांना सजवले बैलही मोठ्या आनंदाने चुस्त मस्त समाधानी आहेत वाजंत्री वाजती लेझिम खेळती मिरवित नीती लागी। या बैलांना मग वाजंत्री वाद्य वाजवत लेझिम खेळत मिरवत नेले जाते तसेच त्यांची झोकामध्ये मिरवणूक काढली जाते दुल दुल तात कुणाची वशिंडे काही बांडखोंडे अवखळ काही बैलांची वशिंडे हालतायत तर काही खोडकर तरुण गोरे अवखळपणा करीत आहेत कुणाच्या शिंगांना बांधी गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत याचा अर्थ असा आहे की काही बैलांच्या शिंगांना झुपकेदार हिरवे लाल सुंदर गोंडे बांधलेले आहे वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा सण बैल पोळा ऐसाचा आले याचा अर्थ असा आहे की त्यांच्या गळ्यातल्या घुंगुर माळांचा आवाज घुमत आहे असा हा बैलपोळ्याचा सण सुरू आहे झुलींच्या खालती काय नसतील आसूडांचे वळ उठलेले मुलांनो आपण बैलपोळा हा सण फक्त एकच दिवस साजरा करतो परंतु बैलांच्या पाठीवर घातलेल्या झुलीखाली चापकाचे वळ उठलेले नसतील काय आज आपण त्यांचे कौतुक करतो परंतु इतर दिवस मात्र आपण चापकाने त्यांच्या पाठीवर वळ उमटवतो पण उद्याही त्यांच्या पाठीवर असेच चापकांचे फटकारे कडाडतील म्हणजेच आज एका दिवसापुरता आपण त्यांचे कौतुक करत आहोत जरी मिरविती ती परिधन्या हाती वेसणी असती घट्ट पहा जरी आपण त्यांना मिरवत नेत असतो तरी त्यांच्या नाकातली व्यसन मात्र मालकाने हातामध्ये घट्ट धरलेली असते जरी झटकली जराशी ही मान तरी हे व्यसन खेचतील अर्थ असा आहे बैलांनी जराही मान झटकली तर मालक व्यसन खेचून त्यांना जागेवर आणतात आणि बैलांना जखडून ठेवतात सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायाचे बैलपोळा हा कौतुकाचा सण आपण फक्त एकच दिवस साजरा करतो परंतु बाकी वर्षभर मात्र ह्या बैलांना मरेपर्यंत ओझे व्हायचेच आहे मुलांना कशी वाटली कविता तुम्ही देखील वर्गामध्ये दे? छान तालासुरात ही कविता म्हणून दाखवायची आहे